मागे बनावट कागदपत्र तयार करून मुंबई कोर्टाकडून आदेशाचे कागदपत्र पोस्टरद्वारे पाठवून सदर याच्यात अज्ञात आरोपीने सदर याच्यात गुन्हा दाखल करून अटक करा असे आदेशाचे फर्जी डॉक्युमेंट पाठवले होते. त्याच्यामध्ये कारंजा पोलीस स्टेशनला 420 आणि फर्जी डॉक्युमेंट करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये हेड कॉन्स्टेबल परवीन चोरे व इतर स्टाफने तपास करून सदर गुन्ह्यामध्ये रविकांत गाडरे याला सदर गुन्ह्यात सहनिशा करून आरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आली व त्याला सहाय्यक ते कागदपत्र तयार करण्यासाठी त्याला मदत करणारा पवन कवडे हा कारंजा येथील याला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे व सदर गुन्ह्याचा तपास लावण्यात आलेला आहे.